रखवाले सर आहेत, हा बागेची सगळे रखवाले हे सर करतात, आणि तसं पारी केळी आतलाही ड्रिप इरिगेशन केलेलं आहे, जे अस्वल डुक्कर नाहीतर आणि काय म्हटलं तर हे गवी रेडे आणि त्याच्यानंतर काय पण आहेत की वाघ वगैरे त्यांचे रखवाले करतात, आलं तर उचकलून लावतात. सर जरा टोपीवर करा आणि तोंड दाखवा तुमचं. हे आमचे सर, दिसलं का तुम्हाला तोंड? फोटो मार, स्टॉप कर. तर आम्ही नेतातूनचं फिटिंग केलेलं आहे, नेतातूनचं फिटिंग असं केलेलं आहे तुम्हाला नेतातूनची जाळी काढून दाखवतो कशी असते. एकदम फिनिशिंग असते, आत असतं धरला तर एकदम सुरसुरी असते, एकदम बेस्ट असते जाळी असते आणि असे लावायचं असते. काय केलेलं आहे, तीन कनेक्शन केलेले आहेत, एक जाते ते खाली एक शिफ्ट केलेले आहे 150 फूटची आणि वरती एक शिफ्ट केलेली आहे की ती 150 फूटची केलेली आहे. एक पॉईंट जातो 150 फूटला, एक जातो त्यासुद्धा 150 फूटला. नंतर इथं सेंचुरी बसवलेली आहे आणि नेटाफिनचे बॉलवाल असे मोठे बॉलवाल असतात आणि ते सेंचुरी बसवलेले आहे. त्यानंतर इकडं पारीचा हा प्लांट बसवलेला आहे. सर कंपनीचं हे आहे पूरा प्रोडक्ट आणि हे हॉल वगैरे असे असतात जबरदस्त असतात नेटापेम कंपनीला. हे सबसिडीवरती आलेले आहेत आणि हॉल आलेले आहे. हे चावी बसवण्यासाठी क्लॅम्प आलेलं आहे. त्याच्यानंतर हे कॅप आलेलं आहे, इथे चॅप असे सुंदर असे आणि हे जबरदस्त हेवी कॅप आहे नेटापेम कंपनीचे. नंतर त्याच्यामध्ये असे वायसर येतात आणि क्लिप येतात असे. त्यानंतर हे ब्लॅक वायसर आहे, असे वायसर असतात, हे सगळ्यांपेक्षा अलग टाईप असतात हे वायसर. तुम्हाला नंतर सेंचुरीने फिल्टर दाखवतो. त्यामध्ये हा एक डबा आलेला असतो, बॉल वॉल टी सगळं चालू असते, 1.5 इंच बॉल वॉल आलेला असते. हे टेफ्लॉन आलेले आहेत, असे स्टँडर्ड मटेरियल आलेले आहे, स्टँडर्ड मटेरियल आहे. आणि हे एक सर, हे नेटापेम कंपनीचं बंडल आहे. स्लो चल की जरा. ही पुरी बागेला 2.5 एकर बाग आहे. या बागेला पुरा डायरेक्ट आम्ही ड्रिप इरिगेशन केलेलं आहे. डायरेक्ट होल नसलेले पाईप घातलेले आहे त्याला, डायरेक्ट 1-1 फुटाला होल असलेले पाईप. ह्याच्यामध्ये केळी आणि सुपारी मिक्स आहेत. इथं अशी सोनकेळी, ही छोटी छोटी सोनकेळी असतात. मी तुम्हाला ऍड्रेस सांगतो, यांनी केळी पण देऊ शकतात. खरं आहे ना, सांगायच्या आधी इथं फॉरेस्ट एरिया आहे, इकडनं पाठीमागनं पळून जाशील लागून एक गड. ते मालक बसेल बोंबलेत तिथं समोरच, सोनकेळी कुठे गेली आमची गडाची म्हणून.
याची सोनकेळी आहेत आणि इकडे चारी बाजून फॉरेस्ट एरिया आहे. एक गड कापून घेऊन गेला तर पण चालतंय, खरंच असं जाऊ नका अजून. आणि नंतर ही सुपारी आहेत, सुपारी झाल्यानंतर केळी आणि तसं खाण्यासाठी भरपूर आहे त्यात. त्यांचं आम्ही नाव सांगत नाही, दुसरं काय काय आहे ते म्हणतात तोंडाला पाणी सुटेल म्हणून आम्ही सांगणार नाही. पानं खायची पानं पण आहेत. आणि दुसरं म्हणजे आणि काय खायचं आहे तर भरपूर आहे असं खाण्यासारखं. कट करा. तर ही बाग अशी आहे की सुपारी आहेत का आणि हे केळी आहेत. इथं केळीला ड्रिप इरिगेशन ना डायरेक्ट आम्ही लिटल पाईप सोडलेलं आहे की एक एक फुटाला होल असते ते सोडलेलं आहे. त्याच्यामध्ये मतलब म्हणजे कसं हे केलेलं आहे की लवकरात लवकर सगळी एरिया भिजण्यासाठी सिस्टीम जोडलेला आहे. की असं जोडलं नाही की आम्ही प्रत्येक झाडाकणकणी थोडं थोडं होल करून ते हे करून असं केलेलं नाही. इथं इथं हे पुरी एरिया भिजण्यासाठी असं केलेलं आहे. पुरी एरिया भिजवण्यासाठी हे करण्यासाठी हे ड्रिपचा लेटर पाईप सोडलेलं आहे. आणि ह्या बागेमध्ये कोण बघायला आला असता तर या बघायला. इथं लय बरं वाटतंय. खरं इकडं तिकडं लक्ष ठेवा, जंगल फॉरेस्ट एरिया आहे, कुठं तर वाघ उचलून येईल तुम्हाला. आणि अशी ही केळी आहेत. ही केळी अशी केळी दुसऱ्यांच्या बागेत येऊन तुम्ही काढून घेऊन जसाली केळी जात आहेत म्हणून. आणि असे केळी भरपूर आहेत, सोनकेळीच आहेत पुरा. आणि काय म्हणजे बस स्टॉप कर. इथं जी सुपारी आहे ती खालच्या साईडला आहे, ती सावळीच्या ठिकाणी आहे. ती ही जरा सुधरली सुपारी, सावळीच्या एरियाची सुधरल्याने पाणी पण जरा कमी पडलं म्हणून आम्ही गडबडीने ड्रिप इरिगेशन केलं आहे. त्याच्यानंतर ही बरोबर 2 वर्षाची सुपारी आहे. बरोबर 2 वर्ष कम्प्लीट झालेलं आहे त्याला सुपारीला. आणि इथंच ड्रिप इरिगेशन हे पाईप असे पाईप आम्ही एक एक फुटला पाईप टाकलेले आहेत पूर्ण. आणि हे नेटाफिमचे पाईप पण नेटाफिम पूरं जे मटेरियल आहे ते पूर्ण नेटाफिमचं वापरलेलं आहे. तर पूर्णनी आम्ही जास्ती पाणी ह्यांना झाडांना देण्यासाठी डायरेक्ट एक एक फुटला होल असतात ते पाईपच टाकलेले आहेत इथं त्याला. आणि इथं फॉरेस्ट एरिया आहे. इथं रामनगर एरियामध्ये वाटरा गावाला हे ड्रिप इरिगेशन केलेलं आहे. आतमध्ये जंगलमध्ये आहे तसं तुम्हाला सहसा सापडू शकत नाही. इथं जरा फॉरेस्ट एरिया आहे, ते फॉरेस्ट एरिया तुम्हाला दाखवतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलो इथे केळीचे गड भरपूर आहेत, तुम्ही घेऊन जाऊ शकता. इकडनं उचलून घेऊन गेला तर पण चालतंय. गड ही जी आहे ते असं सुंदर ते पुरा इकडं फिरव इकडं पुरा स्लो फिरव पुरा एरिया आहे ते फॉरेस्ट एरिया आहे. लोंढा रामनगर एरिया आहे पुरा. बंद करू. हे अशी मोठी अशी 3 एकरची बाग आहे. आणि ही केळी लावायचं कारण 3 वर्ष केळी पाहिजे याच्यामध्ये बागेमध्ये. त्याच्यासाठी इथं केळी लावलेले आहेत. दुपारपासून त्याला ऊन लागायचं नाही असं रूल्स आहे सुपारीच्या झाडांना, म्हणून हे केळी लावली जातात. आणि जी थंड वातावरण आहे ती तेवढंच सुपारी जरा सुधारले, आणि बाकीचं गरम वातावरण आहे ते सुधारले नाहीत. हे नेटाफिम कंपनीचं असं पाणी पडतं आहे. एकच होलला आणि सेमच पाणी टाकतंय ते पाणी सगळीकडं सेम. चढाव राहू दे, उतार राहू दे, कसं पण एरिया राहू दे, हे नेटाफिम कंपनीचं सेमच पट्टी टाईप हे असतंय. बंडल हा पट्टी टाईप 16 mm पाईप हा असं पाणी कंटिन्यू पडत असतंय. आमच्या ह्याला सुपारीला जे पाणी स्टार्ट झालेलं आहे ते थेंब थेंब तर मला दिसत आहेत.
हे पाणी स्टार्ट केलेलं आहे मी आता. व्हिडिओ कंप्लीट झाला, तुम्ही जावा चहा पिऊ वगैरे पिऊन येवा जावा, आणि दुसरा व्हिडिओ मी तेव्हापर्यंत तयार करून ठेवतो. हां, चांगलं वाटलं तर सबस्क्राईब करा. मी हेच पाणी ड्रिप इरिगेशनला सप्लाय केलं दिलेलं आहे. हेच पाणी असं तिकडं सुपारीच्या झाडांना दिलेलं आहे. सब्सक्राइब करो और सब्सक्राइब नहीं किया तो आपको पाप लगेगा. हाँ, सब्सक्राइब नहीं किया तो पाप लगेगा. सब्सक्राइब करो और हाँ.